यांचा यांची 92वी जयंती आपण संकुलामध्ये साजरी करीत आहोत. खरं तर प्रथम मी कुसुमताई नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते. साक्षात सावित्रीबाई फुलेंचा वारसा चालवणाऱ्या आणि आपल्या संकुलातील जिजामाता विद्यालयाच्या आदर्श मुख्याध्यापिका म्हणून ज्यांनी कार्यभार सांभाळला आणि नुसता सांभाळला नाही तर एक आदर्श गृहिणी, आदर्श शिक्षिका आणि आदर्श मुख्याध्यापिका आणि आदर्श समाजसेविका म्हणून त्यांचा ठसा कायमस्वरूपी उमटलेला आहे. खरं तर क्रांतिवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यासारख्या वादळाबरोबर संसार करणं एवढं सोपं नव्हतं. मुलींनी मला खरं बघण्यासाठी पण आणि प्रत्यक्ष आनंद का होतो तर मेजॉरिटीनं विद्यार्थिनींची संख्या जास्त येतं आणि विद्यार्थिनी ह्या आत्ताच्या विद्यार्थिनी पण भावी महिला म्हणून समाजाचा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून कार्य करत असतात आणि त्यावेळेला तुमच्या समोर आदर्श जे पाहिजेत त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंपासून अगदी झाशीची राणी असेल, माता जिजाऊ असतील, त्याचबरोबर आपल्या क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी आणि माईसाहेब अशा अनेक महिला ज्यांनी समाजासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून स्वतःचं आयुष्य वेचलं. तर त्यापैकी एक महत्त्वाचा आयडॉल किंवा एक आदर्श म्हणून तुमच्यासमोर दीपस्तंभासारखं काम करणाऱ्या कुसुमताई नायकवडी माई नावानं प्रचलित होत्या. खरं तर त्यांचं लग्न 1 रुपयामध्ये झालं होतं क्रांतिवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्याबरोबर. कमी खर्चात झालेलं लग्न आणि त्यानंतर संसाराची जबाबदारी पेलत असताना क्रांतिमाता लक्ष्मीबाई कडक शिस्तीच्या सासूबाई आणि त्याचबरोबर काही सामाजिक मूल्य, भूमिगतांना जेवण देणं आणि स्वातंत्र्याबद्दलचं अपार प्रेम आणि अशा एका कुटुंबामध्ये त्यांची एंट्री झाली. सूनबाई म्हणून त्यांनी जी जी म्हणून कर्तव्य करायची ती अतिशय प्रामाणिकपणे केली. लग्नानंतर शिक्षण पूर्ण केलं, अण्णांनी किंबहुना त्याच्यासाठी प्रेरणा दिली आणि प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग कोल्हापूरमध्ये मुलांच्या बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण पूर्ण करणाऱ्या ह्या पहिल्या महिला असतील कदाचित. त्यांच्यासाठी वेगळी रूम होती आणि सर्वात महत्त्वाचं एक वारसा कसा असतो बघा की क्रांतिवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी स्वातंत्र्य मिळावं म्हणून भूमिगत राहायचे, चळवळी करायचे, आंदोलनं करायचे, तुरुंगवास भोगायचे आणि त्याच्यानंतर या प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी खंबीरपणे साथ देणारी पत्नी म्हणून ते एक अर्धांगिनी म्हणून आणि अशा वेळेला त्यांचं महत्त्व किंवा त्यांचा जो ठसा आहे तो मुलींनी आदर्श घेण्यासारखा आहे. सकाळी उठून पहाटे अगदी जनावरं घरी असल्यानंतर शेण काढणं, धारा काढणं, जळण गोळा करून चुलीवरती स्वयंपाक करणं आणि वेळेमध्ये परत शाळेत पोहोचणं नोकरी लागल्यानंतर त्यांना जिजामाता विद्यालयामध्ये आणि डोक्यावरचं तुम्ही प्रतिमेमध्ये बघत असाल डोक्यावरचा पदर कधीही खाली नाही. मूर्ती छोटी होती पण त्याच वेळेला त्यांचं